खासदार गोवाल पाडवी माझ्या जुन्या कामांचे श्रेय घेतात. माजी खासदार हिना गावित. नंदुरबार रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेअंतर्गत येते, त्यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकाचा मोठा विकास होणार आहे. मे महिन्यातच विकास कामांना मंजुरी मिळाली आहे, परंतु सध्याचे खासदार गोवाल पाडवी हे जुने कामांचे श्रेय घेत असल्याचा आरोप डॉक्टर हिना गावित यांनी केला आहे. प्लॅटफॉर्मवर एस्केलेटर बसवणं म्हणजेच ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवणं, जेणेकरून जे पॅसेंजर्स दिव्यांग आहे, सिनियर सिटीजन आहे, महिला आहेत, त्यांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुविधा होईल. यासोबतच रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपलं नवीन एक रेल्वे विंडो, रेल्वे तिकीट विंडो व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तर त्याचं देखील नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करून तिकीट विंडो आणि तिकडच्या साईडचे जे पॅसेंजर्स आहेत त्यांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर येण्यासाठीची एक एंट्रेन्स हे देखील तयार करण्यात येणार आहे. तर अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर तयार करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 11.5 कोटीचा निधी हा ऑलरेडी मंजूर झालेला आहे. टेंडर प्रोसेस देखील झालेलं आहे आणि आता डिझाईन्स तयार करून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे. हे सर्व कामं मी आणि माझ्यासोबत नंदुरबार रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाने हे कामं या वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर करून दिलेली आहे. आता 2 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे खासदार नंदुरबारमधून विजयी झाले आहे ते आम्हीच हे केलेले जे कामं डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली त्याच कामांची पाहणी करायला जाऊन ही कामं मी इथे असं करा किंवा इथे बिल्डिंग बांधा अशा प्रकारच्या सूचना तिथे मी दिल्या अशा प्रकारे एक लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य हे त्यांनी केलेले. खासदार गोवाल पाडवी यांनी नंदुरबार स्थानकाची पाहणी करून अनेक विकास कामांसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. मात्र जी कामं खासदार गोवाल पाडवी सांगत आहेत ते कामं आधीपासूनच मंजूर झालेले आहेत, त्यामुळे आधीपासून मंजूर झालेल्या कामांचे श्रेय खासदार घेत आहेत. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन उद्घाटन केले होते, त्यात अमृत भारत रेल्वे स्थानकात नंदुरबार स्थानकाचे देखील उद्घाटन केले होते. त्यामुळे माझ्या कामाचं श्रेय खासदार गोवाल पाडवी यांनी घेऊ नये असा सल्ला गोवाल पाडवी यांना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिलाय. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा विकास कामांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार. वास्तविक जी कामं ऑलरेडी मी खासदार असताना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर केले त्यामध्ये या नवीन खासदाराचं कुठलंही रोल नाही, किंबहुना ही कामं ऑलरेडी मंजूर होऊन या कामांची जी टेंडर प्रक्रिया आहे ही देखील पूर्ण झालेली आहे. जसं रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर बसवणं हे ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्येच मंजूर झालेलं होतं, त्यामुळे नवीन खासदारांनी काहीतरी नवीन काम करावं, ना की आम्ही केलेल्या कामांचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करावा. आता पुढे 5 वर्ष त्यांच्याकडे आहे, या 5 वर्षामध्ये काहीतरी नवीन काम त्यांनी करावं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून सुखसोयी सुविधा देण्याचं काम त्यांनी करावं. आम्ही केलेली कामं, आम्ही केलेला पाठपुरावा तेच त्या ठिकाणी जाऊन किंवा त्याच कामांचं पत्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन किंवा मंत्र्यांना देऊन असं भासवणं की या कामांची मी मागणी केली, जे काम ऑलरेडी मंजूर आहे ते तर होणारच आहे, यांनी पत्र दिलं नाही दिलं ते काम ऑलरेडी सँक्शन्ड आहे, त्यामुळे माझा तर त्यांना सल्ला आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणावी आणि नंदुरबारच्या लोकांना त्यांनी जास्तीत जास्त सोयीसुविधा रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.